नमस्कार मित्रांनो, देव घरात फक्त या चार वस्तू गपचूप ठेवा, घराची भरभराट होईल. नंबर 1, देव घरात शंख ठेवा, लक्ष्मी सदैव तुमच्या घरात नांदेल. नंबर 2, देव घरात शंकराची मूर्त फोटो चुकूनही ठेवू नका, कारण मित्रांनो, स्वामी म्हणतात ज्याच्या देव घरात या चार वस्तू असतात त्यांच्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही, तिथे भरभराट राहते, तिथे सगळेच चांगले होते. मित्रांनो, आपले देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान. जिथे आपण आपली इच्छा बोलतो, आपल्या समस्या सांगतो, तिथून आपल्याला शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते, जिथून आपले घर पवित्र होते, जिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो, जिथून आपल्या घरावर देवाची कृपा होते, ते देवघर त्या देवघरात या चार वस्तू स्वामींनी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्या घरात आपण ठेवायलाच हव्या. मित्रांनो, या चार वस्तू आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. या खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्या आधी तुम्ही तुमच्या देव घरात नक्की ठेवा. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1, चंदन. चंदन हे शांततेत आणि शीतलतेचे प्रतीक आहे. एका चंदनाची खोड आणि सहन पूजेच्या ठिकाणी असावे. चंदनाच्या सुवास आणि मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहते. जर आपल्या घरात चंदन असेल तर आपल्या घरात शांतता असेल, आपल्या घरात समाधान असेल, आपल्या घर हे पवित्र राहील. म्हणून घरामध्ये थोडं तरी चंदन असायला हवं. नंबर 2, शंख. ज्या घरामध्ये शंख ठेवतात तेथे लक्ष्मी नांदते. शंख ही सूर्य आणि चंद्र देवांसारखे आहेत. याच्या मध्यभागी वरून मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आहे आणि सरस्वती नदी आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने आणि शंखाची पूजा केल्याने मिळतात. म्हणून प्रयत्न असावे की आपल्याला देव घरात एक तरी शंख असावा आणि त्याची नित्य नियमाने दररोज पूजा झालीच पाहिजे. नंबर 3, शिवलिंग. शंकराची एक प्रकारची मूर्ती तुम्हाला माहितच आहे की असेल की शंकराची मूर्ती आणि शंकराचा फोटो ठेवत नाही, त्याची पूजा करत नाही, पण महादेवाची पिंड महादेवाचे लिंग आपण पूजन असतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे. ही सर्व मूर्तीपेक्षा अधिक स्वभावी प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली जाते. शालिग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकारचे शुभ आपल्या घरात येत असतं. म्हणून शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा असते, वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे. नंबर 4, कवडी. प्राचीन कवडी. प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहेत. हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलेले आहे. एक पिवळ्या कवडीला आपण जर लाल कपड्यांमध्ये बांधून आपल्या देव घरात ठेवली किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात. जर तुम्ही प्रयत्न करावे की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील आणि नाही मिळाले तर सफेद रंगाच्या कवड्या मिळाल्या पण मिळाल्या तरी त्या तुम्ही देवघरात ठेवू शकतात. एक दोन कवड्या ठेवल्या तरी चालतात. तर मित्रांनो, या चार गोष्टी, या चार वस्तू, चंदन, शंख, शिवलिंग आणि कवडी, ह्या तुमच्या देवघरात असायलाच हव्यात. याने तुमचे देवघर संपूर्ण होईल, त्याची ऊर्जा पवित्र होईल. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आमचे चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. इथे शेअर होणारे व्हिडिओ हे फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.